नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एक प्रश्न बघणार आहोत विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा हा चार गुणांसाठीचा प्रश्न आहे हा प्रश्न पे पिढीमधला आपण जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्न प्रश्नपिढीमधले आपण अनेक सारे प्रश्न बघितलेले आहेत जे आठ गुणांचे आहेत किंवा चार गुणांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत तर आजचा आपला हा चार गुणांचा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा हा प्रश्न प्रकार आहे विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा विदेशी व्यापार म्हणजे भारत जर आपण बघितलं दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या विकसित राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं त्या राष्ट्रांनी परकीय व्यापाराकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात केली भारतामध्ये किंवा अंतर्गत व्यापार असेल राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत देशांतर्गत ग्रह व्यापार होय विदेशी व्यापार म्हणजे काय तर विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात विदेशी व्यापार म्हणजे जगातील विविध देशात केला जाणारा व्यापार होय याला आंतरराष्ट्रीय बाह्य व्यापार असं देखील म्हटलं जातं हा विदेशी व्यापाराचा अर्थ आहे म्हणजे जगात जे विविध देश आहेत त्या देशांमध्ये केला जाणारा व्यापार त्याला विदेशी व्यापार असं म्हटलेलं आहे उत्तर लिहित असताना थोडं प्रस्तावना त्याच्यानंतर व्याख्या त्या व्यापार ज्या जो जी संकल्पना आहे त्याच्या संदर्भात जो प्रश्न आहे त्याची व्याख्या लिहिणं आवश्यक असतं तर इथे आपण विदेशी व्यापाराची एक आणखीन एक व्याख्या दिलेली आहे की जी प्राध्यापक मॅक्स वॉसरमन आणि हॉल्टमॅन यांनी दिलेली आहे विविध देशातील रहिवाशांमध्ये चालणाऱ्या व्यवहारांचा समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होतो म्हणजे या ठिकाणी सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार हा विदेश वेग विविध देशातल्या रहवाशांमध्ये चालत असतो आणि यालाच विदेशी व्यापार असं सुद्धा म्हणतात विदेशी व्यापाराचे प्रकार आता विदेशी व्यापाराचे एकूण तीन प्रकार पडतात आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार आयात व्यापार म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशांकडून केलेल्या वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय किंवा स्वदेशाकडून परदेशातील वस्तू व सेवांचा केला गेलेला अंतप्रवाह म्हणजे आयात व्यापार होय उदाहरणार्थ भारत इराण इराक कुवेत सौदी अरेबिया या देशातून पेट्रोलियमची आयात करतो म्हणजे या ठिकाणी एका देशानं दुसऱ्या देशांकडून वस्तू आणि सेवांची जी खरेदी केलेली असते त्याला आयात व्यापार असं म्हटलेलं आहे निर्यात व्यापार पुढची आपली संकल्पना आहे एक देशान, एका देशानं दुसऱ्या देशाला केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री त्याला निर्यात व्यापार असं म्हणतात म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात, देशात केला जाणारा वस्तूचा बाह्य प्रवाह होय भारत चीन हाँगकाँग सिंगापूर इत्यादी देशांना चहा तांदूळ ताग यासारख्या वस्तूंची निर्यात करतो म्हणजे निर्यात म्हणजे एका एक देशानं दुसऱ्या देशाला केलेल्या वस्तू आणि सेवांची विक्री त्याला निर्यात व्यापार असं म्हणतात पुनर्निर्यात व्यापार हा आपला तिसरा प्रकार आहे वस्तूची आयात करून वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती वस्तू निर्यात केली जाते त्याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात उदाहरणार्थ जपानकडून रेडिओ धुलाई यंत्र दूरदर्शन यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड जर्मनी आणि फ्रान्स इत्यादी देशातून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातल्या विविध देशांना ते विकलं जातं म्हणजे दूरदर्शनसाठी रेडिओसाठी लागणारे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत कच्चा माल आहे हा या कच्च्या मालाची आयात केली जाते त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते जगातल्या विविध देशांना विकलं जातं तेव्हा त्यास ते पुनर्निर्यात व्यापार असं म्हटलं जातं तर विदेशी व्यापाराचे एकूण तीन प्रकार आहेत आयात व्यापार निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार, व्यापार हे तीन प्रकार आहेत आयात म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी निर्यात म्हणजे दुसऱ्या देशाला वस्तू आणि सेवांची विक्री आणि पुनर्निर्यात म्हणजे वस्तू आणि सेवांची आयात करून त्याच्यावर प्रक्रिया करून प पुन्हा दुसऱ्या देशांना विकणं याला पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात तर अशा प्रकारे आपण इथे एक चार मार्कांच्या या प्रश्नाचं उत्तर अभ्यासलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद